सुनील जी पाटिल असतील या ठिकाणी, व्यासपीठा उपस्थित आमचे अंकुश होईर, प्रकाश बुवा, तर टॉस जिंकला शँडी बोल्स, वन दी टॉस डिसाइडेड फील्ड फर्स्ट। आणि या पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला केलेल्या चुका त्याचं तुम्ही परिमार्जन करत आहे या ठिकाणी, आत्मचिंतन करा आणि नेक्स्ट मॅच तुमचा हा शेवटचा प्रयत्न असेल। चला पाच षटकांचा सामना असेल आणि भावेश नाईक या संघाने फायनलमध्ये धडक मारली होती स्वतःच्या कर्तृत्वाबा, ज्याने अफलातून गोलंदाजी फलंदाजी दोन्ही डिपार्टमेंट, आणि हा पुन्हा एकदा तंत्रशुद्ध फटका, जबरदस्त टायमिंग, चेंडू जाईल या ठिकाणी साईड स्क्रीनला आणि ह्या मिळते चार धावा, अतिशय नेत्रदीपक फटका, अद्भुत चमत्कारिक फटका संघाची धावसंख्या पाचवर सहावर सिक्स वन। दशरथ भोईर आणि अमित पहाडेल अशी पहिली जोडी, दशरथ भोईर 40+ एक ज्येष्ठ खेळाडू, गोलंदाज आणि फलंदाजी एकेकाळी योगदान देणार आहे, आणि मुलगा आणि बाप हे एका बिरादरीमधले आहेत। अमित पाटील काका जे नॉनस्ट्रकर यांच्याकडे आहेत, त्यांचे बाबा वय वर्ष 65 ओलांडली गेली तरी सुद्धा क्रिकेटची धमक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच सत्यवानजी आणि त्यांची खरंतर पुत्र अमित मात्र खेळ करत आहेत। यस दशरथ भोईर पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून मिळते चार धावा, यस नोबडी कॅन स्टॉप पास द बाउंड्री लाईन, संघाची धावसंख्या ठेवली 9 वर, चांगलं टायमिंग, चांगली बॅटिंग, दशरथ भोईर अबाव 40+। षटक क्रमांक पहिलं प्रगती बदलले, सत्यवान जो जिंकेल तो जाईल अंतिम फेरीत, अच्छा क्वालिफायर मॅच, त्याच्यानंतर नेक्स्ट मॅचेस, येस लुजर लुजर विनर लुजर असं, अच्छा म्हणजे 22 नाही की अजून ते फायनलमध्ये गेलेत ना, येस फायनलमध्ये, अजून लुजर आणि विनर अशी नेक्स्ट मॅच। सिद्धेशला चान्स आहे ठिकाणी, केलेल्या चुका त्याचं परिमार्जन करा या ठिकाणी, येस आणि हा येस स्वीप करायचा आहे, पुन्हा चेंडू बिट झाला या ठिकाणी, डॉट डिलिव्हरी संघाची धावसंख्या या ठिकाणी 9 वर 10 वर, बिन बाद दा 10 फॉर 9, अतिशय चांगली संकल्पना, चांगलं क्रिकेट दारायगो प्रयोग बघा, 40+ 30+ असतील त्यांना पहिल्यांदा उत्तेजन, जास्तीत जास्त चान्सेस देऊन जेणेकरून 40+ क्रिकेट हे इम्प्रूव्ह होईल। आणि हा येस अंतरायस खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा त्या चेंडू झाल्या ठिकाणी शॉर्ट मिड ऑफला, मळेल फक्त एक धाव संघाचा, टोटल स्कोर झाला ठिकाणी 11 वर, आणि अतिश पाटील आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात धावाले या ठिकाणी, बिनबाद 11 अशी चांगली सुरुवात, दमदार सलामी बिनीची जोडी, पहिल्या षटकात धावाले 6 चेंडू फेकले, 11 धावाला 57 याने मोदला, 6 चेंडू 11 धावाचं बॉलिंग अनालिसिस, अतिशय चांगलं मैदान, मैदान जरी अर्धा असलं पण तो कमीत कमीत कपड्यात जास्तीत जास्त अंग झाकण्याचा प्रयत्न केलेला या ठिकाणी, कारण काही ठिकाणी आता हे तरी मैदान बरं आहे नाही, गाववाल्यानं मैदान होतं ते काय आहे ना अजून तो तोडा ना, जे आयला काय व्हायचं तर हो त्याच्या आयला। चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती पदावर, नवीन मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज बॉलिंग मार्क व DGPL दारायगाव प्रीमियर लीग, चांगली संकल्पना, चांगली मानाची स्पर्धा या ठिकाणी, नवी मुंबईमधील एक मानाची स्पर्धा या ठिकाणी, DGPL पर्व तिसरे, आणि कुलदीप भोईर संघाच्या वतीनं दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पडले, वैयक्तिक पहिलं षटक, पहिला चेंडू पुन्हा या ठिकाणी, आणि अशेर म्हणजे डॉट बॉल, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी अमित, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट असेल या ठिकाणी, एक मिड ऑफ बॅकवर्ड गेली, आणि हा येस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, फलंदाज अमित पारी याला काही जमलं नाही या ठिकाणी, दशरथ भोईर या ठिकाणी नॉन स्ट्रायकर या ठिकाणी, पहिल्या षटकामध्ये चांगली दमदार फलंदाजी केली या ठिकाणी, आणि हा चेंडू पुन्हा एकदा पुश केला या ठिकाणी, आऊट ना नाही, येस दशरथ भोईर संघाला बसेल पहिला हादरा, पहिल्या विकेटचं बदन, पहिल्या विकेटचा काढता पाय, पहिली विकेट पाय उतार, दशरथ भोईर ज्याने धावा कुठल्या या ठिकाणी 10 धावा कुठल्या, म्हणजे चांगलं योगदान, 40+ हा जरी असला परंतु चांगली बॅटिंग केली आणि आपल्या संघाला एक चांगली सुरुवात, जरी संत असली परंतु सावध सुरुवात, त्यांच्या जागी वन डाऊनचा फलंदाज या ठिकाणी आशिफ,
काय जबरदस्त आयपीएल चा पुरेपूर फॉर्मेट चा या ठिकाणी वापर केला या ठिकाणी आसिफ नवीन मंडावना फलंदाज न्यू बॅटर षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर जे कोणी मान्यवर असतील सिनियर सिटीजन धारावी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जे कोणी समाजसेवक त्यांना विनंती अशी कृपया स्टेजवर या स्थानावर बनवा अतिशय चांगली संकल्पना 40+ 30+ असतील त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन जेणेकरून 40+ गेम इम्प्रूव्ह होईल कुलदीप आणि हा बुलटा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका बघूया लॉब केला चेंडू जाईल या ठिकाणी आणि दमदार सिक्सर अप्रतिम फटका ह्यूज स्ट्रोक्स जबरदस्त टायमिंग पुरेपूर बुद्धीला फायदा संघाच्या धावसंख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 17 व 17 पहिला दमदार सिक्सर जबरदस्त टायमिंग अफलातून फटका चमत्कारिक स्तुत्य मॅग्नफिशियन स्ट्रोक्स 17 इज द स्कोर कुलदेव आणि हा यस पुन्हा एकदा स्टेप आउट झाला होता परंतु चांगला चेंडू अप्रतिम दिला आणि कॉट बिहाइंड यस फलंदाज बाद होईल धक्का क्रमांक बजेल दुसरा विकेटचा पदन सेकंड विकेट डिपार्ट सुद्धा पॅव्हिलियन अतिशय चांगली गोलंदाजी चांगला टप्पा अचूक मारा जबरदस्त कम बॅक आणि संघाचे दुसरे विकेट नेस्ता नाबद नामशेष नाम हराम 17 for 2 चांगला बॉलिंग अटॅक केला जरी षटकार पडला परंतु धावा दिला फक्त इन मेन 6 धावा अजून एक बॉल बाकी आहे लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम मिस्टर कुलदीप अतिशय चांगलं या ठिकाणी धारावी गावचा सध्या क्रिकेट बघितलं या ठिकाणी महाराष्ट्र नव्हे तर देशभरातील एक चांगला संघ जो चमू तयार केला आहे सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली जे संघटन कौशल्य कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट बघूया अतिशय नेत्रदीपक पुन्हा एकदा नवीन फलंदाज टुडाऊन द फलंदाज हर्ष नाईक इज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स द ओनर हर्ष नाईक मालक आहे ठिकाणी या संघाचा पुरस्कर्ता आणि हा यस आपूट टाकण्याचा चेंडू होता चान्स होता परंतु चेंडू गेला डॉट बॉल षटक क्रमांक दुसरं संपुष्टात दुसऱ्या विकेटची इतिश्री समाप्ती सांगता 12 चेंडूमध्ये धावाला या ठिकाणी 17 धावा म्हणजे प्रति षटकामाग 8.5 धावांचा अस्किंग रनरेट इक्वेशन समीकरण 8.50 आमचे महेंद्र शेठ नाईक अतिशय दमदार व्यक्तिमत्व ज्यावेळी कुठेही स्पर्धा असू द्या महेंद्र नाईक यांचं योगदान मात्र म्हणजे पैसे लावू द्या कुठेही असू द्या एक जबरदस्त दानशूर कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व या स्पर्धेचा जवळजवळ 80% भार त्याने उचलला आहे अतिशय चांगली कामगिरी त्यांचा काल वाढदिवस होता आमच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य लावो जीवेत शरद शतम चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरे षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क होता या शांडे बुल्स संघाचा विद्यमान सामना शांडे बुल्स विरुद्ध दोनात करत आहेत ए आर नाईक स्ट्रायकर्स टॉस जिंकला शांडे बुल्सनं पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघाला खेळण्याचा पहिल्यांदा निमंत्रण जो नाव दावत दिली या ठिकाणी आणि गोलंदाज प्रतीक या ठिकाणी षटक क्रमांक तिसरा प्रगती पदार माझ्या समवेत यंग टॅलेंटेड समालोचक रायजेश स्टार फ्रॉम करावे बिलॉंग्स फ्रॉम करावे व्हिलेज नितेश भोईर मराठी आणि इंग्रजी प्रतीक रायडाम रामदेव विकेस लॉक स्वीप करण्याचा चेंडू हवेमध्ये असेल आणि फलंदाज झालेल्या ठिकाणी बॅकवर्स ट्वेल गेला फर्स्ट लाईन टायमिंग चुकलं गेलं आणि संघाला बसवल्या ठिकाणी धक्का क्रमांक तृतीय तिसऱ्या विकेटचं बदन 3/17 अशी नामुष्कीची स्थिती झालेली दमछाक पिछेहाट भावेश नाईक यांची मगाशी अतिशय झंझावाती बॅटिंग चला नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा मधल्या फलीतील फलंदाज मिस्टर सचिन नाईक यस संघटन कौशल्य कसं असावं याचं हे एक ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण इज मिस्टर सचिन नाईक कारण यांची चांगली संकल्पना बघूया पहिल्यांदा 40+ एक तर पहिल्यांदा फलंदाज पहिल्यांदा गोलंदाजी केली असं हे फॉर्मेट जो वापर केला या ठिकाणी अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम
आणि दोन आयकॉन आणि दोन ओनर, म्हणजे टब्बल आठ संघ आहेत या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. आज फक्त तुम्हाला चार सामने मिळतील या ठिकाणी, चार अव्वल दंग. भाचा मामा मामा भांजे येस काय मग मगाशी बाप आणि पोरग होत, आता मामा भांजे येस मामा सचिन नाईक आणि फलंदाज त्याला गोलंदाज प्रतीक. राईट आर्म राहून दे विकेट षटक क्रमांक तिसरं प्रगती बदर बॉलिंग मार्क वर तयार. अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, विद्यमान सामना या ठिकाणी शँडी बुल्स आणि एअर स्ट्राइकर्स असा हा विद्यमान सामना. एक बिग फाईट, कडवी झंज, कडवा प्रतिकार, अटीतटीचा नाट्यमय उत्कंठा वर्धक उत्साहवर्धक सामना. आणि हा यस काय टायमिंग बघा, काय स्वीप केल्या बघा, एक तंत्रशुद्ध फटका. परंतु जर नक्कीच जे मैदान चौपेर असतं नक्कीच हा चौका झाला असता, म्हणजे फटका मात्र अतिशय चांगला होता. अफलातून फटका, एक टेक्निकल स्ट्रोक्स ओनली फक्त मिळेल. एक धाव संघाचा धाव संख्या झाली या ठिकाणी 18 वर. आता मात्र थोडासा अटॅक करावा लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ हा देखील बलाढ्य ताकदवर संघ, एकाच कॅलिबरचे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने. बॉलिंग मार्कवर प्रतीक पुन्हा एकदा, फार कमी रनअप, टप्पा आणि नियंत्रण कसे असावे बघूया. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू असेल, पंचांचा एक धाव्याचा इशारा, वाईटचा इशारा, स्वयं मारा दिशाहीन मारा, एक धाव्याचा संकेत. एक धाव मिळते संघाची धाव संख्या 19-19, 3-19, 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स या स्ट्राइकर्स. दोन हात करताना प्रतिस्पर्धी संघ हा शँडी बुल्स, बुल्स म्हणजे बैल ज्याला म्हणतात संस्कृतमध्ये वृषभ. आणि हा षटकार यस, म्हणजे आतापर्यंत सर्वात ताकदवर फटका या ठिकाणी. दमदार टायमिंग, लॉफ्ट इट ओव्हर द डीप बॅक बस स्क्वेअर लेग, जबरदस्त टायमिंग, क्लास स्ट्रोक्स, मॅसिव सेक. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 25, पाव शतक 25. थोडंसं आक्रमण, अजून 3 बॉल बाकी आहेत. प्रतीक यांच्यावर केलेलं आक्रमण, केलेला हल्ला बॉल. मामा भांजे सगळे नातेवाईक आहेत, एकाच बिरादरीमधले आहेत. बॉलिंग मार्क तयार. आणि हा पुन्हा स्वीप केला या ठिकाणी, पॅडल स्वीप केला, चेंडू झाले या ठिकाणी बॅकवर्स केलेला. पुन्हा एकदा पहिला होता स्ट्रोक आणि जमिनी लगत चांगली रनिंग मिळणे देखील. यस त्यांना माहीत आहे की सचिन नाईक जास्तीत जास्त स्ट्राईकवर रोटेट झाला पाहिजे या ठिकाणी. संघाची धाव संख्या 27. 27 अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. बघूया सचिन नाईक जर शेवटच्या चेंडू मात्र राहिला तर नक्कीच स्कोर कदाचित. हॅलो आणि जे संघ हरले बिले लसून सोडा जरा मदत करा. आणि ह्या चेंडू म्हणायचा आउटसाइड द्या अष्टम, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी यस, चांगला चेंडू, चांगलं नियंत्रण, लास्ट डिलिव्हरी यस फ्रॉम प्रतीक. संघाची धाव संख्या 27. पहिल्या षटकात 10 धावा दिल्या, दुसरं षटक मात्र थोडंसं महागडं पडलं, फक्त 6 धावा दिल्या, 11 पहिल्या षटकात 11. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हिटिंग जाईल, ओ व्हॉट एफर्ट, चांगला प्रयत्न या ठिकाणी झेल घेण्याचा. वास्तविक झेल झाला असता नक्कीच संघाची स्थिती प्रतिकूल झाली असती. पुन्हा 2 धावेचा बेनिफिट, संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी झाला या ठिकाणी 29. षटक क्रमांक 3 संपुष्टात, म्हणजे प्रतिषटकामागं जवळजवळ म्हणजे 9.33, म्हणजे 10 धावांचा आसपास, 10 33 राहिले. 12 चेंडू, 12 बॉल्स अजून बाकी आहेत. काही चांगली बॅटिंग या ठिकाणी सचिन नाईक अँड कंपनी. मामा भांजे यांचा हा जबरदस्त अद्भुत खेळ, चमत्कारी खेल, स्तुत्य खेल. आणि षटक क्रमांक 4 प्रगतीवर बॉलिंग मार्क तयार. क्रिक लाईव्ह यांचं हे लाईव्ह टेलिकास्ट, अतिशय जबरदस्त वातावरण, भगवेमय वातावरण, क्रिकेटचं चाललेलं मत ज्वर. आणि नितेश भोई यावर्षी मात्र सर्वात जर स्पर्धा भारी कोणाची झाली असे म्हणजे देशभरातील, म्हणजे जगाच्या पाठी पहिली नजीम मुला ट्रॉफी. नजीम मुला ट्रॉफी जर असते तर नक्कीच अतिशय, म्हणजे ऑनलाईन 45 ते 40 हजार आणि प्रेक्षक तिथं 20 ते 25 हजार, म्हणजे काय त्याची लोकप्रियता, जवळ 3 ते 4 कोटी त्या नजीम मुलांनी खर्च केला असेल, कारण ते सध्या रेसमध्ये भावी आमदाराच्या.
ज्यावेळी असे जुगाड खेळतात ना त्यांना माहिती आहे की तिकीट आहे, नाही तर फुकटचा कशाला कोण घालणार का, त्यांना काही येड लागले का 4-3-4 कोटी उडवायला। चला षटक क्रमांक 14 प्रगती मैदान, बॉलिंग मार्ग तयार, नवीन गोलंदाज, नवीन मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज, बॉलिंग ट्रैक व तैयार, गोलंदाजच्या बोहळ्यावर प्रस्थान प्रयाण कुच। कारण नितेश भोईर पहिल्यांदा मला धारावाहिकाने एक जबरदस्त प्लॅटफॉर्म द्यायचे, पहिले ज्यावेळी धारावाहिक स्पर्धा व्हायच्या त्यावेळी अतिशय म्हणजे ज्यावेळी आपल्या सिग्नलच्या बाजूला असायच्या स्पर्धा त्यावेळी राजेश भोईर असतील, सकाळी 7 वाजता आमच्या घरी पोचायचा, बरोबर की नाही, म्हणजे जेवढे धारावाहिकाने फार म्हणजे अतिशय चांगल्या स्पर्धा आल्या, दिलीप पाटील मी दोघेच असायचो त्यावेळी कॉमेंट्रीसाठी। चला बोलिंग मार्क होता या षटक क्रमांक या ठिकाणी दीपक ठाकूर, यस आणखीन एक मोठं नाव चेंडू हवेमध्ये असेल, मिरवी केला आणि फलंदाज बाद होईल, धक्का क्रमांक बसेल 14 आणि पहिल्या चेंडूवर पहिला बळी या ठिकाणी दीपक ठाकूर, ज्यानं ह्याच गोलंदाजाने धर्मवीर चषकामध्ये भूषण सारख्या पाटीलला बांधून ठेवलं होतं आणि 7 धावा डिफेंड केल्या होत्या याच गोलंदाजानं, तेव्हा त्याची चमक संपूर्ण नवी मुंबईने महाराष्ट्राची दखल घेतली, एक अप्रतिम गोलंदाज डेथ ओर स्पेशलिस्ट मिस्टर दीपक ठाकूर। जसं डीजे वगैरे डीजे वाजवणं की सले हे लोक समोरचे बोंबलणार, हां ते काय माहिती त्यांच्यामध्ये आमचं भांडी पडतोय, त्या दिवशीमध्ये कडई पडले आमची, सगळं होतं मटण गेलं बद वाहून बोलतो, म्हणजे आता खोटं बोला काय, आता कडई सांगणार का सांगा मला, म्हणजे काहीतरी कारणं सबब शोधायची जेणेकरून गावाल्यांची स्पर्धा बंद करते नेहमी वाईटावर। हां तिकडे गौतम पाटीलचा डान्स ठेवा बघा काय आहे का बोंबा बघा, आणि ह्या चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये असेल, सॉफ्ट डिसमिस आली यस, आणि फलंदाज बाद होईल, 5व्या फेकेचा बदन दीपक ठाकूर, इज ऑन हॅट्रिक, 2 चेंडूमध्ये 2 बळी, जबरदस्त भीम पराक्रम, मौलिक कामगिरी, जबरदस्त परफॉर्मन्स, एक्झिबिशन प्रदर्शन, जबरदस्त प्रात्यक्षिक, अफलातून गोलंदाजी, ट्रिमेंडस बॉलिंग, मॅग्नफिशियंट पीस ऑफ बॉलिंग मिस्टर दीपक ठाकूर। संघाच्या वतीनं भावेश नाईक, ज्यावेळी कोपरीमध्ये ज्यावेळी रिद्धी मॅच होती बघा, भावेश नाईक 9 धावा देखील डिफेंड केले होते, असं वाटलं होतं की धारावी संघ हरतोय, परंतु भावेश नाईक यांची गोलंदाजी केली आणि समोरच्या संघाला चारे मुंडे चित केलं, अतिशय तगडा संघ, उद्या त्यांची आमची परत भेट होईल तिकडं जो गाव, म्हणजे मला उद्या खरा कॉल तिकडं आहे गौतमी पाटील जोडीला चिपळ्याला गोल्डन चषक, तो आयोजक माझ्या मागे लागले बघूया आता काय करायचं, गौतमी बघायचे की इकडं दुसरे बघायचे, 2 लाख रुपये घेतले तो फक्त 2 लाख, जसं ना आम्हाला त्याला कुत्तात अंकुश बरोबर की नाही, भजनी बुवानी मागितले एवढे पैसे घेता, यस आता इंदुरीकर महाराज म्हणतात गौतमी पाटील 1.5 लाख देतात आम्ही मुले बमा, अरे पण सामानामध्ये फरक आहे ना, पण चला बॉलिंग मार्ग तयार, षटक क्रमांक 14 प्रगती, दीपक ठाकूर इज ऑन हॅट्रिक, 2 चेंडूमध्ये 2 बळी, जबरदस्त बॉलिंग अटॅक काय मारा, पहिले हॅट्रिक त्यांनी प्राप्त केले बघूया स्पर्धेमधील अतिशय नामवंत स्पर्धा, काय क्लास दर्जेदार आयोजन, चांगली साऊंड सिस्टम, हो यस पुन्हा त्या चेंडू खोदून काढला बघूया, असं अतिशय अप्रतिम डिलिव्हरी होती, आणि या ठिकाणी फलंदाज बादल बघूया, रिव्ह्यू आहे ना नाही, आणि फलंदाज मोठे शेफ असेल, यात चांगली रनिंग बिनिंग द विकेट, कारण म्हणजे वास्तविक चेंडू अतिशय अप्रतिम होता, त्यांना माहीत आहे मारून फायदा होणार नाही, बचाव केला बघूया, एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर झाला आहे 5-32, 34 for the loss of 5 wickets, काय जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी, चांगली स्पर्धा या ठिकाणी, DGPL पर्व तिसरे, 3 balls to go इन द 4th ओव्हर मिस्टर दीपक ठाकूर, हो यस पुन्हा एकदा स्टेअर केलाय बघू आउटसाइड द स्टंप, चेंडू जाईल डिझोन मध्ये, जाहीर घोषित निर्धार, 1 धावेचा इशारा, 1 धावाची संघाची धाव संख्या 31, म्हणजे या षटकामध्ये फक्त धावा दिल्या 2-2 बळी, राहिली शेवटची डिलिव्हरी, लास्ट डिलिव्हरी रिलीज करताना मिस्टर दीपक ठाकूर, संघाच्या वतीनं 4th षटक प्रगतीपथावर शंडी बुल्स आणि त्यांना फाईट करतात या ठिकाणी या नाईक स्ट्रायकर्स, अशी ही जबरदस्त लढत या ठिकाणी, 2-2, 2 balls to go, हो यस क्लास डिलिव्हरी, पुन्हा त्या चेंडू आतमध्ये आल्या, जोरदार अपेल,
लेग बेबर तो परंतु पंचांदा मात्र सबसेल नकार थोड़ा सा बाहर होता बोया पर चेंडू मात्र अतिशय फन्नाट चेंडू होता है। जाली मारा जलान मारा एक धाव मिलते संघाची धाव संख्या पांच बाद लेग बाय का इशारा यस 32 रायला शेवटचा चेंडू अंतिम चेंडू लास्ट डिलिवरी फ्रॉम दीपक ठाकुर इन दी फर्स्ट ओवर इंडिविजुअल फर्स्ट ओवर दमदार आयोजन दमदार स्पर्धा या ठिकाणी मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा बॉलिंग मार्ग तैयार। यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा षटक क्रमांक या ठिकाणी संपुष्टात 14 आणि 4 षटकांमध्ये धावाला या ठिकाणी 32 म्हणजे बरोबर 8 षटकांचं इथे इक्वेशन समीकरण पहिल्या षटकात धावा दिल्या या ठिकाणी 11 नंतर दुसऱ्या षटकाच्या ठिकाणी फक्त इनमिन 6 धावा तिसरं षटक फक्त थोडंसं मागड 12 आणि या षटकात दीपक ठाकूर 3 धावा दिल्या आणि 2 विकेट काय गोलंदाजी केली अफलातून गोलंदाजी केल्याने प्रतिस्पर्धी संघाचं टोटली कंबर्ड मोडलं बघा टोटली बॅकपोर्टवर झालेली दमछाक शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर शेवटचा गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग मार्कवर जाईल। शांडी बॉल्स काय जबरदस्त कामगिरी स्तुत्य कामगिरी या ठिकाणी लक्षणीय विलक्षण चमत्कारिक क्रिक लाईव्ह यांचे हे लाईव्ह टेलिकास्ट धारावाहिकातील अनेक मान्यवर मातबर मंडळी ज्यावेळी क्रिकेट मॅच पहिले स्टेज असायचे त्यावेळी अतिशय दमदार आयोजन खरं धारावाहिकाने आम्हाला नेहमी पुरस्कृत केलं आहे कधी असते धारावाहिकची स्पर्धा की आम्हाला नेहमी कॉल असतो त्यांचा चला पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर या ठिकाणी कामेश नाईक अजून एक भव्य नाव कामेश भावेश दीपक सगळे तीन तीन नावाची मंडळी आहे आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम फटका बोया जबरदस्त टायमिंग काय षटकार की जेल काय जबरदस्त टायमिंग पॅरेलल फ्लॅट सिक्स अफलातून बॅटिंग या ठिकाणी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 38 पहिल्या चेंडू केला अक्रमान भावेश नाईक संघाचा शेवटचा गोलंदाज धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान होईल धावांची उत्पत्ती निर्मिती उभारी संघाची धावसंख्या 5/39 39 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स झेल ड्रॉप झाला ना वाटतं षटकार गेला हा इथं भोक ठेवा एक भोकपाडा इथं एक नाही म्हणजे समोर तर दिसेलो हां दिसत नाही ना तिथं आणि हा यस पुन्हा एकदा ऑनसाईड फ्लिक केला चेंडू झाला या ठिकाणी बॅकवॉस केलेला शॉर्ट बॅकवॉस केलेला पुन्हा एकदा नॉन सायकल फलंदाज बाल या ठिकाणी यस खरं म्हणजे नॉन सायकल इकडे फेकून काय करणार आहे मेन तिकडं आहे जो कोलदांड आहे ना किडनीमध्ये अडकलेला मुतखडा तिकडं आहे इकडं ऑपरेशन करून फायदा काय काय फुकटच्या कात्र्यांची नासाडी करायची चला बोलिंग मार्कवर या ठिकाणी कामेश नाईक चांगला एक चान्स आला होता चांगली संधी उपलब्ध झाली ती परंतु संधी गमावली बघूया संधीचं सोनं या ठिकाणी संघाची धावसंख्या 40 आता चांगली धावसंख्या या ठिकाणी राईट आर्म हो द विकेट पुन्हा एकदा चेंडू जबरदस्त टायमिंग चांगला क्लास फटका बघूया कवर ड्राईव्ह चेंडू झाला एक्स्ट्रा कवरला पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट फरक मात्र रनवरती गॅदर करता आला संघाची धावसंख्या 42 5/42 42 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स डीप मिड विकेट बॅकवर्ड गेली एक बॅकवर्ड पॉईंट मिड ऑन शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं आक्रमक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ एक लॉंग ऑन डिबिश को पॉईंट असं आक्रमक क्षेत्ररक्षण जबरदस्त आरास रचना मांडणी सजावट नाकेबंदी तटबंदी कोंडी मोर्चे मांडणी षटक क्रमांक कामेश नाईक शेवटचा गोलंदाज बॉलिंग मार्क तयार दुसरा सामना द्वितीय लढत या ठिकाणी 2 बलाढ्य संघामध्ये राईट आर्म होदा विकेट तयार आणि हा चेंडू पुन्हा एकदा ताकदवर स्ट्रोक चांगला फटका जबरदस्त कवर राय चेंडू जायला ठिकाणी डिबेश कौ डिबे ठाकूर यांच्यामधून पुन्हा एकदा या ठिकाणी चांगलं रनिंग आणि फलंदाज मात्र बाद होईल यास अचूक रॉकेट थ्रो चांगलं गॅदर करला आणि फलंदाज म्हटले धक्का क्रमा मशेल पहिला रन आउट या संघाचा संघाची धावसंख्या झाली या ठिकाणी 43 6/43 माझ्या समवेत नितेश भोईर अतिशय चांगलं निवेदन सूत्रसंचलन आणि समालोचन
चला या ठिकाणी नवीन बैटर जाए बघू या ठिकाणी पहिली फळी जी नेस्तनाबद केली या ठिकाणी नवीन आणखीन एक फलंदाज कामेश नाईक यांचे फक्त बॉल राहिले फक्त इनमिन दोन बॉल बाकी आहेत टू बॉल्स टू गो संघाची धाव संख्या 43 6-43 अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था वास्तविक स्थिती अतिशय भन्नाट स्पर्धा या ठिकाणी दारेगाव प्रीमियर लीग दमदार आयोजन स्पर्धा कशी असावी याचं हे दमदार उदाहरण आणि हा यस फ्लाईट दिला या ठिकाणी पुल करायचा पण तो टायमिंग या ठिकाणी जाईल या ठिकाणी डिसेंबरमध्ये मिळेल फक्त एक धाव याचा इशारा संकेत निर्वाला दावा समर्थन संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 44 4 मगाशी टार्गेट होतं जवळजवळ 71 धावांचं ते टार्गेट संघाचा चेस करताना प्रतिस्पर्धी संघ अक्षरचा चेंदा मेंदा झाला बॉलिंग मार्क तयार हो यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह टाकवता स्ट्रोक पण चांगलं फिल्डिंग या ठिकाणी आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज बाद होईल यस चांगला फेक चांगली फेक केली आणि गॅदर केलं या ठिकाणी फक्त एक धाव मुळे संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 45 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 14 46 धावांची गरज 9/45 म्हणजे 9.20 इज द स्किन रेट पर ओवर इच ओवर यस निलेश म्हात्रे ऑल ओवर म्हात्रे ज्यावेळी क्रिकेटमध्ये सक्सेस नाही त्यावेळी अंपायरिंग स्वीकारतात बरोबर की नाही ते तरी का धंदा करून बघा नाही का बरोबर एक धंदा बसला की दुसरा बरपंच वाजा धंदा करणार तो बसला की तिसरा करणार लसूण विकणार कांदे विकणार तो बसला की मग चोऱ्या मऱ्या म्हणजे आपल्याकडे नाही आगरी समज नाही दुसरा समज सांगतो मी आय एम टॉकिंग अबाउट अदर्स आगरी समज कधी नाही न झुकेगा बरोबर आहे चला चांगलं या ठिकाणी संकल्पना बघा एकच रांगेमध्ये चला 46 धावांची गरज या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो धारावे गावांना ग्रामस्थ मंडळ धारावे असतील त्यांची आयोजन कमिटी का सालाबाद प्रमाणे चला 46 धावांची गरज याच्यानंतर विनर आणि लुजर अशी ही चकमक उडेल चला शंडी बोल संघाला तुम्हाला कुटायचे आहेत 46 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी भावेश नाईक अँड कंपनी फायनलमध्ये दाखल झाली मगाशी त्यांनी दमदार विजय प्रस्थापित केला आणि प्रतिस्पर्धी संघाला नावोहरम केलं अजूनही त्यांना एक चान्स आहे कारण जे क्वालिफाय झाले होते बघूया जरी संघ हरलात परंतु ज्या पुन्हा ज्या चुका केल्या पहिल्या सामन्यात त्या कारण जवळजवळ 5-7 झेल ड्रॉप केले त्यांनी हॅलो हॅलो येस अतिशय उत्तम दर्जेदार साऊंड सिस्टम या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो या ठिकाणी डीजेवाले काय रे आडनाव थापा का काय थापा बघा सुपारी कोण घेणार हे लावणार बंगाली लावणार नेपाळी लावणार तुमच्या येत नाही सगळीकडे तसंच आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण पहिला जोडा दाखल या ठिकाणी शांडी बुल संघाची आघाडीची सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वार्धाची पहिली जोडी मैदानामध्ये कार्यरत सक्रिय दाखल सादर सर टार्गेट जरी कमी असलं परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील बलाढ्य या ठिकाणी दीपक ठाकूर यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली काय जबरदस्त मारा केला संपूर्ण ग्राफ जे समीकरण साहेब बिघडवले गोटे या ठिकाणी
मंगेश पाटील आणि संदेश पाटील पहिली जोडी मैदानामध्ये तैनात। संदेश पाटील म्हणजे ओनर आहे ना? यस। तर षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज। यस। पैसे जिंकताना थेट वाईन शॉप गाठा। याला काय वाटतं? प्रवीण पाटील यांच्यातर्फे षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज ही तुम्हाला ऑफर असेल। कोणी षटकार मारा आणि विकेटसाठी किती? विकेटसाठी नाही ना, आहेत। अच्छा, त्यांचा संघ आहे म्हणजे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, बरोबर की? दुसऱ्या लावून फायदा काय आहे? चला, प्रवीण यांच्यातर्फे बघूया दोन्ही संघाला, म्हणजे दोन्ही फलंदाज बॅटर ओपनिंग सलामीची जोडी 200 रुपयाचा कॅश प्राइज एव्हरी सिक्सर। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि पहिला गोलंदाज या ठिकाणी असेल। चला, सचिन नाईक नेतृत्व करतायत बघूया, अतिशय चांगलं संघटन कौशल ज्यांनी या धारावी संघाला बघूया एक टॉपवर नेऊन ठेवलंय। देशभरातील एक पहिली टीम अशी तयार केली जी म्हणजे आजच्या नवी मुंबईचा अभिमान आहे। कारण म्हणजे ज्यावेळी आम्ही समालोचना झाली त्यावेळी नवी मुंबईचा फक्त एकच दादा संघ दिसतो, तो म्हणजे या ठिकाणी, कारण माहीत आहे भावेश पवारनी टाकली टीम का यांची चड्डी पिवली होते। आम्ही नाही म्हणतो खेळत, अरे आई काय क्रिकेट आहे, क्रिकेट आहे। त्या दिवशी बघा त्या भावेश पवारनं त्या दिवशी हरलं, लहानपणाने आवलं भाटले नाही हरवलं त्यांना, असं काय नाही, क्रिकेट आहे। मग सुनील पाटील चांगला एक क्रिकेटर होता त्यावेळी, एकेकालचा ज्यावेळी भरामध्ये देवली धारावाने करावे हे नेहमी पारंपरिक प्रतिस्पर्धी। त्यांचे 50 आमचे 50 आमचे 100 यांचे 50 असे, म्हणजे त्यावेळी एक म्हणजे क्रिकेट होता, मात्र हे होती जोश होता त्यावेळी, गावाचं नाव होतं बघा, पैसा नव्हता पण क्रिकेटमध्ये मजा होती। MRI बॉल होता तेव्हा, MRI हे बॉल जाऊ द्या, खरी क्रिकेटमध्ये तेव्हा रंगत होते बघूया, कसला पैसा नव्हता काही नव्हता पण क्रिकेटमध्ये जी मजा होती आणि एवढ्या स्पर्धा पण नसायच्या। जानेवारी फेब्रुवारी काय सामान सगळ्या माळ्यावर जे आहे, आता खूप टाकतच नाही माळ्यावर, पाऊस पण नाही। चला, पहिलं षटक या ठिकाणी आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा पुश केला, टॅप केला, पुन्हा एकदा चांगला प्रयत्न या ठिकाणी बनतो। एका धावा मिळतो, एक धाव मिळतो या ठिकाणी, संघाची धाव संख्या बिनबाद 1446 धावांची गरज, टार्गेट एवढं नाही आहे बघूया। जरी सेन्सिटिव्ह कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलात तरी या ठिकाणी उमेश बॉलिंग मार्ग दया संघाच्या वतीनं पहिले षटक प्रगतीपथावर। चांगलं क्रिकेट जबरदस्त या ठिकाणी, चांगली स्पर्धा, चांगलं मैदान सुसज्ज अद्याप, क्रीडा संकुल चांगलं आयोजन, नेत्रदीपक आयोजन आणि आज म्हटले सर्वांना जेवण आहे ना? यस, लवकर जेवण, बटाटे राहतील खाली। अप्रतिम चेंडू गेलाय, अहो सुनील पाटील एकदशी मी गेलो 40 किलो मटन, चला आम्हाला राहिली फक्त बटाटी, ती रशियामध्ये कुस करून गाली मला। पहिलं काही साखोडे पहिला जेवायचं, त्यांना होईल ते होईल, ना काही काही विचार करत असतो, नंतर खरा मसाला राहतो त्याच्यावर पण काही थांबतात। हां, ही गमती जमती झाल्या क्रिकेट, कारण क्रिकेट इज अ फनी गेम। अंकुश भाई बरोबर की नाही? पुन्हा एकदा चांगला फटका बॉलिंग मार्फत तयार, षटक क्रमांक पहिला प्रगतीपदावर उमेश, राईट आर्म होत विकेट आणि हा जेंडू येस आउटसाइड, देशहीन मारा, सदोष मारा, स्वयं मारा, एक धावेचा इशारा, निर्वाळा धावा समर्थन, एक धाव मिळेल। संघाची धाव संख्या 3-4 4 बिनबाद 4 प्रति षटकामागं बघत 9.20 असं अस्किंग रेट तुम्हाला चेस करायचं आहे। टार्गेट मोठं नाही, एखादा जरी मोठा फटका आला तरी तुम्ही आसपास जाऊ शकता, कारण तुमच्यासाठी चांगली मॅच आहे। फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा चांगला फ्लिक केला आहे, चेंडू झाल्या ठिकाणी सीमारेषे 12 पहिला दमदार सिक्सर आणि संघाची धावसंख्या झाली 10 पण टार्गेट किती आहे 9.20 10 धावा झाल्या, म्हणजे असं क्रिकेट तुम्ही खेळलाच। अजून 3 बॉल बाकी आहे, 3 चेंडूमध्ये 10 म्हणजे चांगली दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात, पहिला दमदार सिक्सर, अप्रतिम नेत्रदीपक टायमिंग। यस, एलिमिनेटर मॅच आहे। यस, म्हणजे जो हरला तर पुढच्या वर्षी ना 2025 डायरेक्ट वाट बघला, म्हणजे डो म्हणजे दोन्ही संघासाठी अस्तित्वाची लढाई, डो ऑर डाय, जी ओ हरो या जीतो, पहिला एकमात्र बरं आहे तुमच्याकडे 40+ ला
चांगले आहे, प्रोटेक्शन आहे इकडं, आमच्याकडे काही नाही, 40+ म्हणजे बर्फांचा भाव आहे म्हणतात. आता कोण घेणार त्यांना, आता सांगा मला. 200 रुपये बोलल्यावर तरी घेत नाही, घ्यायला तयार नाही. नाही मस्ते ना घर सुनील पाटील, आम्ही होतो ऑक्शनला, विचारा नितेश भोईरना, 3 वेळा बोलल्यावर तरी तयार नाही कोणी घ्यायला मालक. म्हणजे चुकीचं आहे, घ्यायला पाहिजे वास्तविक. आणि ह्या चेंडू पुन्हा एकदा चेंडू खोदून गेला, शॉर्ट कव्हरला मिळाला एक धाव, संघाची धाव संख्या या ठिकाणी झाली 11/11, 12/12, दमदार सलामी यांच्या ह्याच्या, नक्कीच त्यांचे पण असतं बरोबर. हां ते पण आहे, कर्माचं बल त्यांना मिळेल नंतर बघूया. कारण शिवाय डोकरा हा होणार आजच नव्हतं बरोबर की नाही, बरोबर आहे, प्रत्येकावर वेळ आहे. येस धाव संख्या 12, षटक क्रमांक अजूनही बाकी आहे, नाही 2 balls to go. आणि हा येस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर की पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग आहे का नाही, डीप मिड विकेटला 2 धावेचा बेनिफिट, संघाची धाव संख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 14 14 14. बिनबाद 14, शेवटचा चेंडू या ठिकाणी उमेश यांच्या पटणीमधला, चांगली दमदार सलामी 9.20 जी दमदार सलामी, त्यांना माहीत नाही षटक पहिला पळून मिळले आहेत. याच्यानंतर सामना होईल लुझर आणि विनर, याच्यातला विजेता संघ आणि त्याच्यातला हरलेला संघाशी चकमक आपल्याला बघायला मिळेल. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी, फक्त मिळेल एक धाव. येस चेंडू गेला आहे काऊ कॉर्नरला, संघाची टोटल स्कोर आला आहे 15 ओव्हर आणि षटक क्रमांक पहिला संपुष्टात, चांगली सलामी दिली या ठिकाणी, अतिशय दमदार सलामी, 15 धावा कुठल्या पहिल्या षटकामध्ये. वेल बिगन इट्स हब डन, कुठल्याही कामाची सुरुवात तुम्ही अधिक वेगाने केली तर चांगलं, म्हणजे अर्ध अधिक काम झाल्यासारखं असतं. 6 चेंडूमध्ये धावा आल्या 15 जिंकण्यासाठी या ठिकाणी, नाही 46 पाहिजे तुम्हाला फक्त, 31 धावांची गरज आहे, 24 चेंडूमध्ये 31. चला षटक क्रमांक दुसरं प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क होत आहे, आणखीन एक मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. कृपया लुझर संघ इकडे कॅप्टन या लुझर, मागच्या सामन्याला लुझर आणि याच्यातला विनर असा हा तिसरा सामना होईल. मोठे प्रीत 11 धारावी संघ हा झाला क्वालिफाय फॉर फायनल, चांगला आहे इकडे भाग. कारण खरं म्हणजे फलंदाजी केली होती भावेश नाईक, वनमॅन शो, वनमॅन आर्मी, वनमॅन ब्रिगेडियर, जबरदस्त योगदान दिलं, ज्याने 45 धावांची मॅरेथॉन इनिंग, जबरदस्त योगदान. नायाफ पारी आणि गोलंदाज या ठिकाणी हर्ष नाईक, अजून एक टॅलेंटेड, वन ऑफ दी बेस्ट बॉलर, सँडे बॉल्स. आणि हा येस पुन्हा एकदा, मला वाटते 200 रुपयाचं कॅश प्राईज जमा करायला पाहिजे ना प्रवीण पाटील, तुमचे 200 रुपये म्हणजे तुम्ही नंतर द्या म्हटलेस तर, एक षटका झाले कारण प्रत्येक 200 रुपये ठेवले त्या ठिकाणी. हर्ष नाईक तयार बॉलिंग मार्कवर, राईट आर्म होते विकेट 23-31 असं समीकरण इक्वेशन. आणि हा येस पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू जाईल फर्स्ट स्लिपला या ठिकाणी, एक धाव मिळते संघाचा, टोटल स्कोर झालाय 16/16 16. महेंद्र शेठ नाईक बरंच योगदान या स्पर्धेसाठी, ज्या प्रीमियर लीगसाठी त्याने दिलेलं आहे, अतिशय चांगलं योगदान. आणि हा शॉर्ट पे चेंडू हलूच चपटे मारे या ठिकाणी, चेंडू जाईल मिड विकेटला, पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग, संघाची धाव संख्या या ठिकाणी 17/17. तर या मॅच नंतर जो ब्रेक असेल तो 15 मिनिटाचा असेल, दोन्ही संघाला विनंती असेल कृपया प्रेक्षकाने कोणी समर्थक कोणी जाऊ नका प्लीज, 15 मिनिटाचा ब्रेक आफ्टर दिस मॅच, 15 मिनिटाची तुम्हाला उसंत असेल. कारण आपल्याकडे फक्त इनमेन 4 मॅचेस आहे, नाही जेवण झाले का बघा, पर पिंडाला पहिला कावळा शिवू द्या नंतर जाणे तिथं लाईन लागायची. आणि हा कुठा पुन्हा हाफ ट्रॅकर, जबरदस्त टायमिंग, चेंडू झाला बॅकवर स्क्वेअर एकला मिळतील, मोठे 4 धावा
यस अपला तुम बड़का चांगल टाइमिंग संघाचा टोटल स्कोर झाला 21-21. मार्क करताना पिछा करताना तगादा लावताना रेटा लावताना टार्गेट 46 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सँडी बुल्स विरुद्ध संघ या ठिकाणी या स्ट्राइकर्स अशी लढत याच्यानंतर सामना होईल लूजर आणि विनर. आणि हा सामना असेल तब्बल 15 मिनिटाच्या ब्रेकनंतर. विश्रांती असेल तुम्हाला 15 मिनिटाच्या. पण कुठेही जाऊ नका, कुठेही बसू नका, नाही का? हां, महत्त्वाची मॅच आहे. आणि हा यस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज चेंडू झाला फर्स्ट लिफ. संघाची धावसंख्या 22 म्हणजे राहिल्या फक्त एन मेन शरद 24 धावांची गरज आहे. टार्गेट जवळजवळ आता मध्ये सोपं करून ठेवले समीकरण, कारण पहिल्या सलामीची जोडीने जो धुमाकूळ जो हैदोस घातला या ठिकाणी 22 धावात तब्बल एकही विकेट नाही. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावर काय दमदार सलामी दिली या ठिकाणी. लास्ट डिलिव्हरी आणि हा लॉफ्ट केला पुन्हा येतो चेंडू आउट ऑफ पार्क. झेल 6 रन 400 रुपये गेल्यात बघूया. 400 कॅश बघूया प्रत्येक षटकासाठी ठेवले बघूया आपले संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तेजन देण्यासाठी. आणि दुसरं षटक संपूर्ण धावसंख्या 28 पहिल्या षटकात 11 धावा दुसऱ्या षटकात जवळजवळ 13 आल्या बघूया म्हणजे 28 आणि राहिल्या फक्त इन मेन 18 चेंडूमध्ये 18 धावा. फक्त 6 धावांचा टार्गेट आहे, तेवढं कठीण पण नाही. देवशिटी क्रिकेट आहे, काही भावेश नाईक यांनी काही तर आपले कामेश नाईकने काही जर चमत्कार केला. चला षटक क्रमांक 3 प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क पण तयार या ठिकाणी. 18 धावांची गरज प्रति षटकामागं 6 धावांची गरज. अतिशय सोपं आव्हान. जुजबी वाजवी मामली किपाशी नगण्य स्कोर. 46 धावांची गरज. 46 रन्स टोटल पाहिजे फक्त इन मेन 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं षटक 5 गोलंदाज वापरायचे असा हा जबरदस्त फॉर्मॅट. सचिन नाईक इज द कॅप्टन. त्यांना मात्र अत्र आपलं कसं चातुर्य दाखवायला लागेल, कारण टार्गेट फार कमी आहे. सचिन नाईक याला मात्र अफलातून गोलंदाजी करावी लागेल. तिसरं षटक घेऊन कारण पहिल्यांदा 40+ वापर करणार, त्याच्यानंतर ही चांगली संकल्पना धारावी ग्रामस्थ मंडळ आणि या ठिकाणी कमिटी. सचिन नाईक तयार बॉलिंग मार्ग पहिला चेंडू तयार. संघाच्या वजने तिसरं षटक उर्वरित समीकरण 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. एक जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, रोमांचक नाट्यमय चित्त थरारक लढत. दोन टोक्यामध्ये घमासान यादवी रणधुंदवी रणधुमाली रणकंदन. षटक क्रमांक 3 प्रगतीपद सचिन नाईक यांच्या पटळीमधले हे पहिले षटक असेल. राईट महोदय विकेट येस. पुन्हा चेंडू टॅप केला, पुश केला या ठिकाणी, चेंडू जाईल या ठिकाणी. फ्लाइंग स्लिपला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 17 17 धावांची गरज. फक्त आम्ही आता धावा आणि चेंडू असे फक्त कॅल्क्युलेशन करणार. काउंट डाऊन 17 चेंडूमध्ये पाहिजे जिंकण्यासाठी, 17 धावांची गरज आहे. जर काही चमत्कार किंवा चांगली गोलंदाजी जर केली सचिन नाईक यांनी षटकामध्ये कमीत कमी धावा दिल्या तर प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा एक चांगली बिग फाईट आपल्याला बघायला मिळेल. पण तो सध्या तरी पारडं मात्र जड आहे या ठिकाणी शांडी बुल संघाचं. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम कवल आहे. चांगला चांगला फटका चेंडू झाला तिथे एक्स्ट्रा कवलला. मॅग्नेफिशियन स्ट्रोक्स पुन्हा एकदा 2 धाव्याचे बेनिफिट. जोरदार अपेल यस. 15 धाव मात्र सबशन नकार बघूया. चांगलं रनिंग मिन इन द विकेट. उर्वरित चेंडू या ठिकाणी 16 आणि धावा पाहिजे 15 धावांची गरज. 16 बॉल धावा पाहिजे 15 रिक्वायर्ड 15 रन्स इन रिमेनिंग 16 डिलिव्हरीज. 16 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. सचिन नाईक तयार या ठिकाणी. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुल केला या ठिकाणी. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. काही गरज नाही, फक्त मिळेल 1 धाव. तुम्हाला जास्त धावा करायच्या नाही कारी. 15 चेंडूमध्ये पाहिजे 14 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी आहे का? बरं, म्हणजे डोक्याला व्याप नाही. नाही मग सुपर ओव्हर घ्या, बॉलआउट घ्या, टाईमपास कशाला होऊ कुठंच. बरोबर आहे, म्हणजे देशीवाले मुकले नाही का? म्हणजे मॅच लवकर संपल्यापर्यंत देशीवाले शिवाय घालतात हो. त्यांना 5च्यानंतर राहत नाही. हो यस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा. आणि 5 रनचा एक मात्र जबरदस्त निर्णय. LBW लेग बिफोर विकेट म्हणजे पायचित. पहिला फलंदाज, पहिला मोहरा, पहिला ब्रेक थ्रू. परंतु कामगिरी मात्र उत्तम करून गेलाय. जवळजवळ टार्गेटच्या आसपास सचिन नाईक यांची मात्र अतिशय चांगली प्रभावी मारा.
14 मध्ये 14 14 बॉल्स टू गो नीडेड 14 रन्स फॉर विक्ट्री। निलेश मात्रे आणि निशांत अशी ही भन्नाट जोडी या ठिकाणी या स्पर्धेसाठी नियुक्त केले बघा। क्रिकेटमधलं परिपूर्ण नॉलेज, कारण निलेश मात्रे हा एक दर्जेदार गोलंदाज होता एकेकालचा। चौदा मध्ये 14 सचिन नाईक तयार, राईट आर्म ऑफ द विकेट। ओ यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडू पुश केला या ठिकाणी, चेंडू गेला शॉर्ट बॅकवर्स केले गेला, मिळेल फक्त एक धाव, मोठ्या धावकाची गरज नाही। उर्वरित 13 आणि 13 13 13 1-3 1-3 92-22 हा संघ त्याला पराभूत। पहिल्या सामन्यामध्ये 71 धावांची गरज त्यांना वाचताना बघूया। राईट आर्म होत विकेट तयार। हो यस, पुन्हा एकदा भन्नाट चेंडू, पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी, बाद होईल बघूया। अतिशय अप्रतिम मारा या ठिकाणी, असा जर गोलंदाजून एक धस्ता नक्कीच सचिन नाईक अँड कंपनी। पुन्हा एकदा सामन्यामध्ये अजूनही 13 मध्ये 14 धावांची गरज आणि षटक क्रमांक 12 मध्ये आणि षटक म्हणते ओवर। यस, काय गोलंदाजी केली, फक्त इनमी 4 धावा दिल्या, 2 बळी घेतले। असू दे, अजूनही जर असं वाजवी षटक टाकलं ना नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करतील या ठिकाणी। 12 मध्ये 14 धावांची गरज, 13 धावांची गरज, 12-13 म्हणजे 7.5 धावांचं इक्वेशन संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी झाला आहे। 34 धावा 46 धावांचं टार्गेट चेस करायचं बघूया। 13 धावांची गरज 12 चेंडूमध्ये आणि 14 षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी या स्ट्रायकर संघाचा 33 13 धावांची गरज। शांडी बुल्स आणि एअर स्ट्रायकर्स असा हा सामना या ठिकाणी। पहिला सामना वास्तविक बघता एकतर्फी झाला, परंतु ह्या सामने मात्र अजूनही रंगदार शेवटच्या चेंडूमध्ये सामना जाईल आणि जावा। बॉलर्स नेम संदेश, चला संदेश बोलिंग मार्गवर संघाच्या वतीने 14 षटक प्रगती पदावर। बारा मध्ये 13 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, द मेन प्रिन्सिपल ऑफ दिस टुर्नामेंट। 12 मध्ये 13 धावा, जरी टार्गेट सोपं असलं परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं। जर एखादा षटक कमी धावांचं आलं तर पुन्हा शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा टेन्शन येईल। सध्या तरी चांगली परिस्थिती या ठिकाणी, स्ट्रॉंग परिस्थिती शांडी बुल संघाचे आहे, प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी। या स्ट्रायकर्स चला 14 गोलंदाज त्याचा वापर करते हाताळताना, हँडल करताना या ठिकाणी। संदेश शॉर्ट मिड विकेट, बॅकवर्ड गेली, बॅकवर्ड पॉईंट, एक शॉर्ट मिड ऑफ आणि मिड विकेट म्हणजे काऊ कोणाला बरोबर सीमारेषी लगत। लेफ्ट आर्म होते विकेट, पुन्हा एकदा चेंडू, चांगला सन्मान दिली, याचा चुक टप्पा आतमध्ये आला बघा या ठिकाणी। डिफेन्सिव्ह फटका फॉलो थ्रोमध्ये गॅदर करलाय। उर्वरित चेंडू 11 आणि 10 बजे 13 धावांची गरज, काय जसं मॅच झाली, पैसा वसूल मॅच, हाय होल्टेज मुकाबला, जबरदस्त क्लायमॅक्स, जबरदस्त ट्विस्ट। 11 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 13 रन्स, 11 मध्ये 13 धावांची गरज। लेफ्ट आर्म होते विकेट, ओ क्लीन बॉल त्रिबालाचित, जबरदस्त दांडी गोल झाली, यष्ट्यांचा छेद केला आणि विकेट क्रमांक अजून एक जाईल या ठिकाणी। आता मात्र नक्कीच एक चुरशीची लढत, जबरदस्त शिकस्त, प्रयत्नांची पराकाष्ठा, अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न। 10 मध्ये राहिल्या 13 धावा, काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी संदेश यांच्या पठडीमधून। सचिन नाईक त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आणखीन एक जबरदस्त गोलंदाज। हे जर षटक कमी धावांचं आलं तर नक्कीच शांडू बोलसाठी डोकेडोकी ठरेल। काय सामना, जबरदस्त मॅच, क्लोज मॅच, कट टू कट आणि नवीन फलंदाज प्रतीक भोईर
या संघाला तारक के मारक साधक के बाधक अनुकूल के प्रतिकूल उत्तर मिळणार घोडा मैदान जवळ परंतु एक जबरदस्त सामना निकराची लढत 10 मध्ये 13 धावांची गरज अफलातून बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा परिणामी पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक आता मात्र फिल्डिंग तुम्हाला अफलातून करावे लागेल जे योगदान क्षेत्ररक्षण एक कमालीचं करावं लागेल चला बॉलिंग मार्क होता या संदेश आतापर्यंत मात्र अफलातून गोलंदाजी लेफ्टा महोदय विकेट ओ यस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा टेन्शन मध्ये सामना आपल्या बाजूने झुकविण्याचा एक जबरदस्त प्रयत्न 9 चेंडू मध्ये 13 धावांची गरज सामना होता कुठे असं वाटलं की तिसऱ्या षटका चौथ्या षटका संपतो की काय जशी भन्नाट सुरुवात केली होती नंतर मात्र जी पडझड 9 मध्ये 13 धावांची गरज लेफ्टा महोदय घे संदेश तयार आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह उगया चेंडू गेला या ठिकाणी आणि हा यस पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला फलंदाज यस इज गॉन आणि राहिले गुणा 8 चेंडू म्हणे 12 धावांची गरज दुसऱ्या धावेसाठी हा फलंदाज बाद झाले उगया उर्वरित चेंडू 8 आणि धावा म्हणजे 12 आता मात्र या ठिकाणी काय सामना होता कुठे काय जबरदस्त चुरशीची लढत जे प्रेक्षकांना बहुचर्चित बहुप्रत्यक्षित बहुअपेक्षित अशी ही लढत दोन टोकामध्ये घमासान धुमशान काटे की टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला दोन्ही संघ आमने सामने एकाच कॅलिबरचे दोन प्रतिस्पर्धी सामने कट टू कट मॅच येणारा नवीन फलंदाज असेल उर्वरित चेंडू 8 आणि धावबाजे 12 जर दोन चेंडू जर डॉट गेले शेवटच्या षटकात 12 करणं मात्र खरोखरच अवघड जाईल कारण त्यांच्याकडे आता बॅटिंग ऑर्डर मात्र या ठिकाणी नाही आहे पाहिजे तशी संपले जवळजवळ बॅटिंग ऑर्डर जी कोल्हा म्हणजे जी फळी ती टोटली कापून गेले डिस्ट्रॉय केले डिमॉलिश करून टाकली आणि प्रतिस्पर्धी संघाला नेणं थोडं बॅकवॉटर संघ उतर नेला शेवटी क्रिकेट आहे काही होऊ शकतं एखादा फलंदाज तर षटकार मारून गेला तर पुन्हा एकदा टेन्शनमध्ये म्हणजे मॅच बघा कशी रंगतदार अवस्थेमध्ये जबरदस्त सामना अटीतटीचा प्रेक्षकाच्या कादाचा ठाव घेणारा मती कोंठृत करणारा मती शून्य करणारा मेंदू शून्य करणारा असा जबरदस्त सामना उर्वरित चेंडू 8 आणि धावा पाहिजे 12 8 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 20 रन्स कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम जरी एक धावी कमी पडली तरी हा चोळी जावं लागेल म्हणजे नंतर खेळावं लागेल तुम्हाला कारण लुजर आणि विनर याच्यानंतर नेक्स्ट मॅच विल बी याच्यानंतर असेल 15 मिनिटाचा ब्रेक कुठेही बसू नका नंतर वाटत बसा नाही का मग संध्या रात्रभर बसाय तर कोण नाही विचारणार चल मॅच अतिशय रंगात आली मॅच संदेश सचिन नाईक यांनी चांगली गोलंदाजी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून एक मजा अप्रतिम बॉलिंग अटॅक जालिम जलाल विषारी मारा विखारी मारा दहक मारा भेदक मारा प्रक्षुब्ध मारा या ठिकाणी षटक क्रमांक चौथं प्रगती पदावर बॉल राहिले 8 धावा पाहिजे 13 धावांची गरज येणारा फलंदाज असेल बॅटर सोहेल नाईक आता मात्र याच्यावर खरी जबाबदारी असेल कारण त्याची बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे नाही तर फलंदाजे जे सामना जिंकून देऊ शकतात शेवटी क्रिकेट आहे एक जरी मोठा फटका आला चौकार किंवा षटकार तो तुम्हाला रोखावा लागेल जास्त जास्त हाफ ट्रॅकर शॉर्ट पिच चेंडू किंवा फुलटॉस चेंडू तुम्हाला टाळावे लागतील जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल याच्यानंतर विनर आणि लुजर जो हरेल तो 2025 आणि हा येस पुन्हा एकदा मोठा फटका आहे चेंडू गेला या ठिकाणी मिड ऑफला पुन्हा एकदा या ठिकाणी फंबलिंग झालाय येस उर्वरित चेंडू 7 आणि धावा पाहिजे 11 7 डिलिव्हरी लेफ्ट 11 रन्स लास्ट डिलिव्हरी फ्रॉम संदेश काय जबरदस्त गोलंदाजी केली सचिन नाईक यांनी 4 त्याच्यानंतर पावलावर पाऊल ठेवून 2 धावा फक्त दिल्यात ज्या षटकांची अपेक्षा होती जो ब्रेक थ्रू पाहिजे होता जे एसेन्शियल पाहिजे होते तेच मिळून दिले सचिन नाईक आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तशीच झेरॉक्स व्हावी फक्त 2 धावा शेवटचा चेंडू बाकी आहे जर मोठा फटका आला पुन्हा एकदा या ठिकाणी मॅचला कलंट नाही मिळेल मॅच टोटली टर्न होईल समोरचा बॅट्समन या ठिकाणी प्रतीक भोईर संदेश तो प्रतीक भोईर अशी ईर चुरस कॉम्बिनेशन खेळण्यासाठी तयार सज्ज सावध
सात मध्ये 11 लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम संदेश आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू जाणे 11 लाईन खालतो चेंडू जाणे मिड विकेटला मिळेल फक्त एक धाव षटक क्रमांक 14 आणि राहिला अंतिम अखेरचं निर्णायक षटक 6 मध्ये पाहिजे या ठिकाणी 10 धावांची गरज निर्णायक षटक याचं भवितव्य संपूर्ण याच्या हातामध्ये गोलंदाजा भविष्य सबल कॅप्टननी शेवटचा गोलंदाज बघूशी करामत आपला कसब चातुर्य कसा दाखवतो या ठिकाणी 6 मध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असं वाटलं होतं तिसऱ्या षटकात सामना संपेल अशी भन्नाट सुरुवात करून दिली होती नंतर मात्र सचिन नाईक यांनी संदेश दोघांनी अफलातून गोलंदाजी केली आणि या संपूर्ण सामना आपल्या बाजूनं थोडासा झुकवलाय एक मोठा फटका सामन्याचा निकाल लावेल एक विकेट तुम्हाला बॅकवॉटर घेऊन जाईल आणि शेवटचा गोलंदाज या ठिकाणी वापर करतोय हाताळताना लास्ट बॉलर फ्रॉम इट या स्ट्राइकर्स दशरथ भोईर 40+ खेळाडू या ठिकाणी यस दशरथ भोईर मात्र आता करामत करावं लागेल आपला टेम्परामेंट आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करावा लागेल जीव तोडून गोलंदाजी करावी लागेल कारण कुठल्याही परिस्थितीत हा सामना तुम्हाला जिंकावाच लागेल 6 चेंडू आणि 10 धावांची गरज नाहीतर तुम्हाला परतीचे तुमचे दोर कापले जातील 2025 हे तुम्हाला वर्ष बघावं लागेल सामना टोटली हातामध्ये बघूया दोन्ही संघ म्हणजे अजूनही मॅच डोलायमान स्थितीत त्रिशंकू अवस्था संदिग्ध अवस्थेत 6 10 धावांची गरज सायकल मॅन ऑफ द मॅच आहे का सिरीजच्या अच्छा यस मॅन ऑफ द सिरीज मालिका विजेती सायकल चला पहिला चेंडू दशरथ भोईर लेफ्टा महोदय विकेट डावकुरे आता गोलंदाज एकेकाला भन्नाट गोलंदाज खास स्पिनिंगचा बेताज बादशाह बघूया या सामन्यामध्ये आपले करामत कसे दाखवते पहिला चेंडू तयार आणि हा ये ओ व्हॉट अ फिल्डिंग काय जबरदस्त फिल्डिंग केली आपला दोन्ही नॉन स्ट्राइकर देखील अमित पाटील वास्तविक काय जबरदस्त फिल्डिंग आणि आता हा मोठा फटका षटकारामध्ये कन्वर्ट झाला असता बघूया दोन नंबरने कन्वर्ट केला याला मानावं लागेल 5 चेंडू आणि राहिल्या 9 धावांना रे 8 धावांची गरज 5 मध्ये 8 धावांची गरज जबरदस्त एफर्ट काय प्रयत्नांचे पराकाष्ठा केले भगीरथी प्रयत्न केले जो षटकार नक्की झाला असता पण तो जांबवंत उडी धारावीचा हा दुसरा हनुमान आहे ज्याला एका ठिकाणी असा फिल्डिंगला बुटका ठेवला सीमारेषे लगत बघा आता त्याने उडी मारली चेंडू आला तोंडावर नशीब दात नाही पडले त्याच्या आईला कॅप्टनला अक्कल नको माणूस कुठला ठेवा द्यावे सीमारेषेच्या चला 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज काही म्हणा प्रयत्न मात्र जबरदस्त केले दशरथ भोईर खतरनाक फिल्डिंग यस जबरदस्त फिल्डिंग आपला तो फिल्डिंग या ठिकाणी खरं म्हणजे सामना जिंकला ना तर याला मॅन ऑफ द मॅच द्या बरोबर की नाही खरं याने वाचवलंय बघूया दशरथ भोईर तयार उर्वरित चेंडू 5 चल 5 मध्ये 10 धावांची गरज दशरथ भोईर पुन्हा एकदा तयार 5 चेंडूमध्ये 8 धावांची गरज काय जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या कालदाचा ठोका चुकविणारा हृदयाची स्पंदन वाढविणारा ओ यस आणि हा चेंडू जाईल या ठिकाणी डिझोन मध्ये 4 मध्ये राहिले या ठिकाणी 7 धावांची गरज 4 रिक्वायर्स 7 रन्स इन रिमेनिंग 4 डिलिव्हरीज 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज अटीतटीचा सामना या ठिकाणी जबरदस्त संघर्ष कडवी झुंज कडवा प्रतिकार दोन्ही बाजूनी आग लागलेली आहे दशरथ भोईर यांची दमदार गोलंदाजी आतापर्यंत तरी आणि हा चेंडू हवेमध्ये आणि आज आईल या ठिकाणी हो दॅट शुड बी जबरदस्त टायमिंग आणि हा दशरथ भोईर यांनी केलं आक्रमण म्हटलं या चेंडूनं हा सामना फटक्याने मग या सामना आपल्या बाजूनं झोकवलाय 3 चेंडूमध्ये फक्त इनमिन एका धावेच्या स्कोर इज लेवल फक्त एका धावेची गरज आहे जर षटकार गेला नसता पण त्याने केलेले प्रयत्न त्याच्यावर मात्र पाणी फेरलं या ठिकाणी दशरथ भोईर जे आक्रमण केलं या ठिकाणी चांगला बोल जबरदस्त मारा केला होता पण तिसऱ्या चेंडूला शेवटी क्रिकेट आहे भैया 40+ दोष देऊन फायदा नाही बघूया
आणि फलंदाजा ठिकाणी या ठिकाणी जबरदस्त टायमिंग. लास्ट थ्री बॉल्स रिमेनिंग ओनली वन रन्स. निर्णायक विजयासाठी स्कोर लेवल झाले कारण कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार हा सामना तुम्हाला एक धाव कुठल्या एक बस यांनी हाव तुम्हाला करावी लागेल. दशरथ भोईर तयार. तीन चेंडूमध्ये एका धावेची गरज. जवळजवळ सामना आपल्या बाजूने झुकवला. या ठिकाणी निसटता विजय. चला या ठिकाणी सामना जिंकला. या ठिकाणी एअर स्ट्रायकर्स आणि शांडी बुल्स संघ या ठिकाणी शांडी बुल्स नारे शांडी बुल्स आणि बघू या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच इज गोज टू मिस्टर बुआ थांबा. चला मॅन ऑफ द मॅच संदेश सुनील पाटील थांबा नाही अंकुश भोईर तुमच्या हस्ते देऊन टाका एक. चला भजन मंडळी बरं पाहिजे का नको आम्ही किती टाल कुटायचे. चला चला अंकुश भाऊ तुमच्या हस्ते त्यांनी साहेबांना आमल्या दिले दादाने नाही नाही त्यांनी सकाळपासून ते आहेत तुम्ही देऊन टाका एक नंतर तुम्हाला चान्स मिळते का नाही ते गॅरंटी नाही ना. चला मॅन ऑफ द मॅच अंकुश भोईर मॅन ऑफ दी कोण अरे कोणी बॅटिंग केली संदेश तर सन्मान्य मान्यवर कमलाकर नाईक यांचं आगमन. पुन्हा त्या स्पर्धेला हार्दिक स्वागत असेल. अतिशय चांगली स्पर्धा. तर संदेश पाडेल कमलाकर नाईक यांना विनंती करतो प्लीज आपल्या शुभ हस्ते किंवा अंकुश भोईर दोघांच्या संयुक्त मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन संदेश यांनी दमदार फलंदाजी केली. आपल्या आपल्या बाजूने सामना झुकविला आणि या ठिकाणी दशरथ भोईर तुम्हाला परत